दगड विटांमध्ये साकारलेला लोखंडाचा वापर बांधकामात नसलेला छावणीचा क्राइस्ट चर्च डौलाने उभा आहे. ख्रिसमस साठी हे चर्च सजवण्याचं काम सुरू झालंय. शहरातील सर्वात जुन्या चर्च पैकी एक असलेल्या छावणी येथील क्राइस्ट चर्च हे 141 वर्ष जुन्या असलेल्या व मराठी भाषेत भक्ती करण्यात येणाऱ्या शहरातील पहिला चर्च. या ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर MCN कडून आढावा घेण्यात आलाय. छावणी येथील मैदानात डौलाने उभ्या असलेल्या हा चर्च पाहून हे चर्च काही वर्षापूर्वीच बांधण्यात आलं असावं असं तुम्हाला भास होऊ शकतो, परंतु हे चर्च 100 वर्षांपेक्षा अधिक जुनं आहे. या चर्च विषयी जाणून घेण्यासाठी या चर्चचे रेव्हरंट फादर सुशील कुमार घुले यांच्याशी बातचीत केली असता या चर्च विषयी त्यांनी अनेक गोष्टींची माहिती दिली. सध्या आपण आहोत शहरातील सर्वात जुना समजला जाणारा 141 वर्ष जुना असा क्राइस्ट चर्च या ठिकाणी आपण आहोत. या चर्चचा असा महत्त्व आहे की आणि वैशिष्ट्य आहे की या ठिकाणी मराठी भाषेत जी आहे त्या ती भक्ती केली जाते. आपल्यासोबत या चर्चचे जे आहे फादर आहेत, आपण त्यांच्याशी या चर्चविषयी आपण अधिक माहिती घेऊया. नमस्कार सर. नमस्कार सर. या हा चर्च किती वर्ष जुना आहे? हे चर्च 141 वर्ष याला पण होत आहेत. मागील 7 ऑगस्ट रोजी आम्ही 141वा वर्धापन दिन या चर्चचा साजरा केला आणि हे सर्वात जुनं चर्च आहे औरंगाबादमधलं. 3 चर्च मुख्य या ठिकाणी आहेत जे जुन्या काळामध्ये तयार झालेले आहेत. जसं नगर नाक्याजवळ आहे होली ट्रिनिटी चर्च आहे, त्यानंतर सेंट फिलिप चर्च म्हणून आज जे आहे ते पूर्वी उर्दू चर्च होतं, परंतु त्या तत्समकालीन काळामध्ये क्राइस्ट चर्च हे याची स्थापना करण्यात आलेली आहे. आणि त्यावेळेस ज्यांनी ह्या पुढाकार घेतला बांधकामासाठी किंवा त्यांच्या आठवणीमध्ये जे चर्च आहे रेव्हरंट रत्तनजी नवरोजी याचे प्रथम पालक होते, जे धर्मगुरू होते अगोदरचे. आणि या ठिकाणी मराठी भाषेमध्ये भक्ती चालवली जाते. भरपूर संख्या या चर्चला आहे. या चर्चचं विशेष म्हणजे बांधकामामध्ये कुठलेही सिमेंट किंवा कुठलं मटेरियल वापरलेलं नाही, लोखंड वापरलेलं नाही याच्यामध्ये. तर त्यावेळेस दगड आणि चुना त्याच्यामध्ये भेंडी गूळ सडवून त्याचं मिश्रण करून चिकट पदार्थ तयार करून त्याच्यामध्ये याचं बांधकाम केलेलं आहे. याच्यामध्ये स्टील नाही आहे या जुन्या चर्चमध्ये. आणि ही इमारत आजही चांगल्या सुस्थितीमध्ये म्हणजे तयार आहे. आणि या ठिकाणी याची वेळेवर डागडुजी केली जाते, काळजी घेतली जाते. ख्रिसमस सणाच्या वेळी या चर्चमध्ये मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात. या भाविकांसाठी काय व्यवस्था करण्यात आली आहे याबद्दल विचारले असता क्राइस्ट चर्चचे सेक्रेटरी प्रदीप ताकवाले यांनी व्यवस्थेची सविस्तर माहिती दिली. क्राइस्ट चर्च या चर्चचं निर्माण होऊन 141 वर्ष पूर्ण झाले आहे. या चर्चच्या निर्माणापासून विलास खेत्रे यांचा परिवार 3 पिढ्यांपासून या चर्चची सेवा करत आहे. या चर्चचे जे आहेत फादर होते त्यांनी या चर्चची आपल्याला सविस्तर माहिती दिलेली आहे. याबरोबरच या ज्या जितकं योगदान या ठिकाणी यांचं आहे तसंच योगदान या ठिकाणी एक इथले जे शिपाई आहेत त्यांचं आहे. त्यांची तिसरी पिढी आहे, त्यांनी या ठिकाणी काम करत आहेत. आपल्यासोबत असे जे कामगार आहेत त्यांच्याशी चर्चा करू. 76 आमचे वडील गेले तेव्हापासून आम्ही आमचे मंदिराचं काम बघतो. आता ही आमची तिसरी पिढी आहे. सर्व चालली. आतापर्यंत आम्ही सगळं काम केलेलं आहे. 76 आपलं काम केलं. आपल्यासोबत या चर्चचे सेक्रेटरी आहेत. आता ख्रिस्ती धर्मियांचा एक मोठा सण आहे ख्रिसमस, तो जवळ आलेला आहे. त्यांनी या सणानिमित्त या चर्चमध्ये काय काय व्यवस्था भाविकांसाठी केलेल्या आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया. काय काय व्यवस्था केलेल्या आहे सर? ह्या चर्चमध्ये दरवर्षी 15 ते 20 हजार लोक येतात आणि त्यांचे नियोजन आणि व्यवस्था करण्यासाठी सर्व कमिटी व खजिनदार वगैरे सर्व मिळून आम्ही हे कार्यरत असतो. त्यांच्यासाठी टेंट बाहेर टाकणे, बाजूला शेड बनवलेला आहे नवीन, त्याच्यामध्ये त्यांची व्यवस्था करणे, चेअर्स आणि पाण्याची व्यवस्था. जे भाविक येतात लांबून लांबून येतात त्यांच्यासाठी पिण्याचे पाणी, चहापाण्याची व्यवस्था सगळं करून त्यांना बाहेरगावून येणाऱ्यासाठी इथं पुष्कळ व्यवस्था केली जाते.
आणि कूलर लावले जातात, गरम होऊ नये लोकांना त्यासाठी व्यवस्था केली जाते, पाण्याची व्यवस्था, थंड पाणी वगैरे याची पूर्ण व्यवस्था, आणि चर्चचं नियोजन जे आहे ते सर्व आम्हाला व्यवस्थितपणे पार पाडावं लागतं. शेवटचा संदेश आहे की मानव हा देवाची निर्मिती आहे आणि प्रत्येक मानवाने एकमेकांशी प्रेमाने राहावं, प्रीतीने राहावं, एकमेकांना सहाय्य करावं ही देवाची इच्छा आहे आणि तो संदेश प्रत्येक मानवापर्यंत न्यावा ही हे पवित्र शास्त्र देखील आम्हाला सांगतं. आणि प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये यासाठी आला की त्याने आम्हा प्रत्येक मानवजातीचा उद्धार व्हावा आणि त्याने माणसाने माणसासारखं कसं राहावं हे त्याने आपल्या कृत्यामधून, वागण्यामधून, बोलण्यामधून आम्हाला शिकवलेलं आहे. आणि हाच संदेश आमचा आहे की आम्ही सर्वांनी एकमेकांशी प्रेमाने राहू. आमचा देश देखील आम्हाला हे सांगतो की आम्ही सर्व एक बांधव आहोत आणि एकमेकांशी प्रेमाने राहू. MCN क्रिसमस विशेष या कार्यक्रमामध्ये आज आपण औरंगाबाद शहरातील 141 वर्ष जुनं असलेलं ख्राईस्ट चर्च या चर्चची आपण संपूर्ण माहिती घेतली. या चर्चमध्ये होणाऱ्या घटना, घडामोडी, त्याचबरोबर या चर्चचं वैशिष्ट्यही आपण जाणून घेतलं. ख्रिसमस विशेष या कार्यक्रमामध्ये आपण पुढेही अशाच प्रकारच्या जुन्या ज्या चर्च आहेत त्यांच्या विषयी जाणून घेऊयात. तोपर्यंत नमस्कार. कॅमेरामन शाकिर चिस्तेसह मी सचिन जिरे, MCN न्यूज, औरंगाबाद.